भारतीय दलित नंतर एक आंबेडकर चळवळ आहे, त्या चळवळीच्या माध्यमातून मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून द्यायची एकच मागणी आहे आमची। कारण जोपर्यंत राज्य सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आमचं धरणं आंदोलन चालू राहणार आहे। पूरा महाराष्ट्रामध्ये आंदोलन आहे, जन आंदोलन भरेल, जेल भरेल, रस्त्यावर यावं लागेल। कारण आंबेडकर चळवळ ही एक शांततेच्या मार्गाने समाजाचे प्रश्न मांडण्याची संघटना आहे, पर सरकारच दंड झाडपी शकेल तर आम्हाला रोडवर यावं लागेल। कारण प्रत्येक प्रश्न रोडवर येऊन आंदोलन करून अगर मिटत असेल तर या संविधानाचं काय? संविधानामध्ये प्रत्येक समाजाला एक मूलभूत हक्क देण्यासाठी सामाजिक चळवळीच्या वतीने जन आंदोलन उभा करावं लागेल आणि सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायची भूमिका घ्यावं लागेल।